नेवासा फाटा परिसरातील 3 हॉटेलवर छापा टाकून वेश्या व्यवसाय करणाऱ्या 7 मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. नेवासा फाटा येथे अनेक ठिकाणी हॉटेल आणि लॉजिंग एकत्र आहे. अनेक ठिकाणी हॉटेल व्यवसायाच्या आडून वेश्या व्यवसाय सुरू होता. याबाबत स्थानिकांनी अनेक वेळा तक्रारी केल्या होत्या, मात्र आजपर्यंत कधीही कारवाई झाली नव्हती. अलीकडच्या काळात हा वेश्या व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला होता. दरम्यान बुधवारी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या पथकाने ही धाडसी कारवाई केली आहे. नेवासा, शेवगाव, श्रीरामपूर आणि राहुरी येथील 4 पोलीस निरीक्षक, सोनई येथील 1 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि 20 ते 25 पोलीस कर्मचाऱ्यांचा या कारवाईत सहभाग होता. या कारवाईत 6 परप्रांतीय तर 1 महाराष्ट्रीयन मुली ताब्यात घेण्यात आले. हॉटेल तिरंगा येथून 3 मुली, हॉटेल नामगंगा येथून 3 मुली तर हॉटेल पायलमधून 1 मुलीला ताब्यात घेण्यात आले. या सर्व पीडित मुलींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना गुरुवारी कोर्टात हजर केलं जाणार आहे. या प्रकरणी आरोपींविरोधात नेवासा पोलीस ठाण्यात प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. 21 सप्टेंबर 2022 रोजी नेवासा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एकाच वेळेला हॉटेल तिरंगा, हॉटेल नामगंगा आणि हॉटेल पायल या ठिकाणी अवैधरित्या वेश्या व्यवसाय चालू असल्याबाबतची खबर मिळाल्यावरनं छापा टाकून त्यामध्ये हॉटेल तिरंगा येथून 3 परप्रांतीय मुली, हॉटेल नामगंगा येथून 3 परप्रांतीय मुली आणि हॉटेल पायल येथून 1 अशा एकूण 7 पीडित मुलींची सुटका करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर तिन्ही हॉटेलवरती नेवासा पोलीस स्टेशन येथे स्वतंत्ररित्या प्रचलित कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. 4 हॉटेलवरती आम्ही आज छापे टाकले, त्यातले 3 हॉटेलमध्ये आपल्याला अवैधरित्या वेश्या व्यवसाय चालू असल्याचं मिळून आलेलं आहे. हॉटेल मालकाविरुद्ध काही कारवाई करणार आहात का? यामध्ये आता बाकीची कागदपत्राची पडताळणी करून हॉटेल मालक मॅनेजर त्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई केली जाईल. द कॉलम साठी ज्ञानेश सुंदरकर, नेवासा.